तिघांशी कनेक्टेड कोण राहणार आहे, तर या तिघांशी कनेक्टेड लँडर राहणार आहे ज्याचं नाव आहे विक्रम। विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लँडरचं नाव विक्रम ठेवलं होतं आणि हे तीन लोकांशी संपर्क ठेवणार आहे हा लँडर। पृथ्वीवरील केंद्र, चंद्राभोवती फिरणारं यान ऑर्बिटर आणि चंद्रभूमीवर जो उतरणार आहे म्हणजे जे आपली रोवर आहे ते त्याच्याशी तिघांशी कनेक्टेड राहणार आहे। यावर एकूण तीन उपकरणं म्हणजेच तीन पेलोड लावण्यात आलेली आहेत। ओके, त्यानंतर रोवर पाहू आपण। रोवर म्हणजे त्याचं नाव ठेवलेलं आहे प्रज्ञान। ही जवळपास सहा चाकाची गाडी आहे। ओके, सहा चाकाची गाडी आहे, रोबोटिक गाडी आहे आणि याचं नाव ठेवलेलं आहे प्रज्ञान। प्रज्ञानचं संस्कृत मध्ये मिनिंग होते एक प्रज्ञा आणि दुसरं शहाणपण। तर याचं वजन किती आहे, वजन 27 केजी। त्यानंतर वीज निर्मिती क्षमता 50 वॅट आणि ही गाडी 500 मीटर प्रवास करू शकते व सौर ऊर्जेवर चालू शकते। जर तुम्हाला प्रश्न आला किंवा त्याच्यामध्ये सेंटेन्स आलं की रोवर हे सौर ऊर्जेवर चालते, तर हो चालते। मी पुन्हा एकदा सांगतो, ही गाडी 500 मीटर प्रवास करू शकते व सौर ऊर्जेवर चालू शकते। कोणती गाडी? रोवर। प्रज्ञान किती चाकाची? 6 चाकाची गाडी आहे। ओके, आणि याचा संपर्क केवळ लँडरशी आहे। म्हणजे हा जो कनेक्टेड आहे हा कुठं आहे? फक्त लँडरशी। मी म्हटलं आताच की चंद्रभूमीवर फिरू शकणाऱ्या रोवरशी कोण? लँडर कनेक्टेड आहे। आणि रोवर म्हणजेच प्रज्ञान। प्रज्ञान कोणाशी कनेक्टेड आहे? लँडरशी। हा याचा कनेक्ट फक्त लँडरशी आहे, बाकी या दोघांसोबत याचा कनेक्ट नाहीये। ओके, तर कंटिन्यू करू पुढे।